দিলা আমি বাগড়ি ঢুকলি উঠলো বাবরি মাঝি। হ্যাঁ এ বাবলু তুমি উঠলে তো উঠুন বাগাইলে উঠলি কামা মামা। আমি তো ঝোপলি মি। হ্যাঁ বাবড়া ঝোপা ঝোপা গো মা ঝোপ ঝোপছো না ঝোপ দই যাকো ঝোপে ঝোপো মাঝে বাবা বাবা মাঝে ঝোপা লে ফুসফুস করাইলে ফুস 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 নাস নাস। श्री स्वामी समर्थ माळावरच्या देवीहून आले आणि थोडासा आराम केला। एक तास तरी आराम केलेला आहे। नंतर त्यांनी सकाळीच भाजीपाला आणून दिलेला होता। मी थोडंसं ओरडले त्यांना, इथं जवळपास म्हणलं भाज्या खूप महाग झालेल्या आहेत, टोमॅटो वगैरे खूप महाग झालेले आहेत, तर तिकडून मार्केटमधून घेऊन या। तर त्यांनी मार्केटमधून पिशवी भरून भाजीपाला घेऊन आलेला आहे। गोबी आणली, कोथिंबीर आणली, टोमॅटो भले एवढे मोठे आणले 2 किलो टोमॅटो, आणि लसण आणला ना 80 रुपये पाव लसण आहे, भयानक महाग झालेलं आहे। पण लसण छान आणलेला होता आणि मग कांदे पण आणलेले आहेत। चला म्हणलं सगळा भाजीपाला काढून ठेवूया। आणि कोथिंबीर मी कशी ठेवते, 8 दिवस तरी हिरवीगार राहिली पाहिजे, ती तुम्हाला आज मी शेअर करणार आहे। तर भाजीपाला काढून ठेवला आणि टोपल्यात बघितलं पोळ्या वगैरे आहेत का दुपारच्या, तर एकही पोळी नव्हती आणि भाजी पण नव्हती। भाजी आणि पोळी दोन्ही फिनिश झालेलं होतं। मामा दोघांसाठी चहा ठेवलेला आहे। आता चहा पिऊन मी रात्रीची कोजागिरीची तयारी करणार आहे। मला तर काही भूक नव्हती आणि त्यांना पण भूक नव्हती, कारण आम्ही मस्त डबा पार्टी केलो होतो, तिथंच पोटभर जेवण केलं होतं आणि छान पोटभरता असं शेतामध्ये जेवण वगैरे केलं, तर त्याच्यानं मला बी भूक नाही आणि त्यांना पण नाही। चला चहा झालेला आहे। तर मी काम करीत करीत अगोदरच चहा ठेवते आणि दुसरे कामं करते, मग जेणेकरून चहा छान उकळतो। मला छान उकळलेला चहा आवडतो, एक अशी उकळी आली ना ते चहा अजिबात आवडत नाही, छान उकळलेला चहा आवडतो। तर बघा आता मी दूध आणलेला, मी आणि त्यांनी चहा पेला। थोडंसं जिमीजवळ बसलो, जिमी बसली होती किचनच्या बाजूला, तर जिमी वाटच पाहते। मग मी बाहेर उठून गेली, झोपेतून मी उठून गेले बाहेर की माझ्या मागच तिकडून डोकावून बघती इकडून डोकावून बघती कुठं गेली म्हणून। आता तिला माहिती मी किचनमध्ये आहे, मग किचनच्या दरवाजात येऊन बसली ही आता इथून तरी कुठे जाणार नाही म्हणून। मग तिच्याजवळ थोडंसं बसलो, चहा पेला आणि मग साडी वगैरे चेंज केली, हातपाय तोंड धुतले आणि नंतर मग कोजागिरीची तयारी। चला आज मी तुम्हाला मसाला पण दाखवणार आहे, तर दुधामध्ये काय टाकलेलं आहे। इतकं छान दूध झालं होतं ना, खरंच इतकं टेस्टी, खरंच सांगते तुम्हाला। तर आता दूध अगोदर मी काढून ठेवलेलं आहे। दूध पातेल्याला चिटकू नये म्हणून आपल्याला थोडंसं वल पातेलं करून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्यानं भिजून घ्यायचं आहे, जेणेकरून पातेल्याच्या बुडाला दूध चिटकत नाही, साय साय चिटकतेत ना ती चिटकत नाही। तर असे म्हणतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक तुपाचा दिवा तुळशीसमोर लावायला पाहिजे 12 वाजेपर्यंत। विष्णू आणि लक्ष्मी प्रदक्षिणा घालतात म्हणे 12 वाजता, त्यावेळेस बघतात म्हणे की कोण माझ्यासाठी जागा आहे आणि कोण कोजागिरी पौर्णिमा केलेली आहे। ज्यांच्या घरी तुपाचा दिवा दिसेल त्यांना आशीर्वाद देऊन जातात म्हणे, तुमच्या घरात धनसंपदा राहो असा आशीर्वाद देऊन जातात। चला तर मग मी आता कोथिंबीर नीट करून घेतलेली आहे। तर कोथिंबीर कशी 8 दिवस हिरवी लुसलुशीत राहिली पाहिजे, त्याचे म्हणजे जे बुडं होते ना ते काढून घेतलेले आहेत, पिवळी झालेली कोथिंबीर काढून घेतलेली आहे आणि एक न्यूजपेपर घेतलेला आहे। तुम्ही टिश्यू पेपरसुद्धा घेऊ शकता, न्यूजपेपरमध्ये असं गुंडाळून घेतलेलं आहे आणि कॅरीबॅगमध्ये ठेवलेलं आहे, तर ते न्यूजपेपर तुम्ही डब्यातसुद्धा ठेवू शकता। तर मी कॅरीबॅगमध्ये ठेवलेलं आहे। 8 दिवस कोथिंबीर आपली जशास तशी राहते, हिरवीगार राहते, पिवळी पडत नाही, कारण की जे काही ओलेपणा असतो ना ते आपला पेपर सोकून घेतो, त्यामुळे आपली कोथिंबीर नासत नाही, खराब होत नाही, काहीच नाही। चला थोडंसं दूध तापलेलं आहे, तर आता दुधाचं पातेलं खाली काढून ठेवलं, एका गॅसवर खिचडी टाकली होती, म्हणलं आता दुधामध्ये जे मसाला टाकतो ना ते तयार करूया। एक मूठ भरून मी बदाम घेतलेले आहेत आणि एक मूठ भरून काजू घेतलेले आहे। यामध्ये एक मूठ भरून तुम्ही पिस्तेसुद्धा घेऊ शकता, तर पिस्ता नव्हता माझ्याकडं म्हणून मी काजू आणि बदामच घेतलेले आहेत। थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्याला, जेणेकरून कडकपणा येतो। तर हे बघा भाजून झालेलं आहे, आता याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला काढायचं आहे सॉरी। तर आता पातेलं गॅसवर ठेवत आहे, परत दूध तापायला ठेवून देते। दूध छान दूध आहे, म्हणजे साईचं दूध आहे, घट्ट आहे, याच्यात पाण्याचा अजिबात मी वापर केलेला नाही। चला थंड झालेले आहेत बदाम, आता बदाम काढते वेळेस त्यामध्ये एक सिक्रेट मसाला घालायचा आहे, जेणेकरून आपल्या दुधाला खूप छान अशी चव येते।
तर एक दोन चिमूट मी जायफळ टाकलेलं आहे. हे जायफळ मी वाटून एका पुडीमध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून मी चेहऱ्याला सुद्धा लावते. वांग कायमचा खतम होतो चेहऱ्यावरचा जायफळ लावलं तर, त्याच्यामुळं मी बारीक वाटून ठेवलेलं आहे. जे मास्क वगैरे मी चेहऱ्याला जे लावते ना फेस मास्क, त्याच्यामध्ये टाकून लावित असते. चला, मिक्सरला काढून घेतलेलं आहे. दोन चिमूट मी जायफळ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे वेलची पूड घातलेली आहे आणि मिक्सरला काढून घेतलेलं आहे. आता ते जे मसाला काढलेला होता ना ते दुधात टाकून घेतलेलं आहे. आत्ता मी वेलची पूड घातलेली आहे. आपण वेलची बदामात घालायची नाही, पूड केलेली असेल तर ती घालू शकता. आता चवीपुरती साखर टाकलेली आहे आणि छान आता दुधाला अर्धा तास उकळू देणार आहे, म्हणजे घट्ट होऊ देणार आहे. दूध खरंच सांगते, एवढ्याच मसाल्यानं ना इतकं छान झालं होतं ना, खूपच छान अप्रतिम झालेलं होतं. दूध झालं मग दूध थंड व्हायला बाजूला ठेवून दिलं. सगळी कामाची आवरावर केली, किचन टावरला भांडे घासले, सगळ्यांना जेवू घातलं आणि त्यानंतर दूध मी बाहेर आणलेलं आहे. तर तुम्हाला चंद्र दाखवते मी, दिसतोय का? खालून छान असा चंद्र दिसत होता. मग मी 5 ते 10 मिनटं टेबलवर दूध ठेवलेलं आहे आणि दुधामध्ये सुद्धा चंद्र पाहिलेलं आहे. असे म्हणतात चंद्राची किरणं दुधामध्ये पडल्यावर म्हणे ते दूध जे असतं ना दूध नसतं, अमृत बनतं. त्यामुळं मी दूध बाहेर आणून चंद्राची किरणे उमटलेली आहेत त्यामध्ये आणि मी पण चंद्र पाहिलेला आहे. हे 12 अगोदरचा टाईम आहे. 12 नंतर मग मी 12 पूजा केलेली आहे. बराच वेळ दूध मी ताणून ठेवलेलं होतं आणि बराच वेळ मीच पण बाहेर बसले. मी वरती गच्चीवर वगैरे गेले नाही, कारण 50-55 पायऱ्या चढून वरती जावं लागतं आणि मी गच्चीवर जागे होते. ते पण होते जागे, पण ते पिक्चर पाहत होते आणि मी आपलं देवाच्या नादी लागलेली होती देवपूजेच्या, जेणेकरून मला पूजा वगैरे मांडायची ते करीत बसले होते. पूजा मांडली, सगळं केलं, दूध आटवलं, दूध बाहेर आणून चंद्राला दाखवलं, त्यानंतर घरात ठेवलं आणि घरात ठेवून मग पूजा वगैरे केलेली आहे. आम्ही जे अष्टमीच्या दिवशी भंगार करतो ना, ते म्हणजे देवीचे अलंकार, आमचे जे इकनं असतात ते सगळं करतो ना, ते सगळं पूजेला ठेवतो. बघा, मी असे साधे सिंपल पूजा मांडलेली आहे. विष्णू लक्ष्मीच्या मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत, फोटो पण ठेवलेली आहे आणि जे आम्ही अष्टमीला दिवे केले होते ते पण दिवे ठेवलेले आहेत, त्याच्यावर वाती भरून ठेवलेले आहेत. आता 12 वेळ आहे, त्यामुळं मी थोडंसं हे अगोदर केलेलं आहे. आता म्हटलं थोडंसं मोबाईल पाहत बसते आणि त्यानंतर 12 की पूजा करते. तर आता बघा, 12 टाईम झालेला आहे. मी पूजा केलेली आहे, 2-3 आरत्या म्हणलेल्या आहेत, म्हणजेच 5 आरत्या म्हणलेल्या आहेत. सगळं पूजा धूप दीप सगळं झालेलं आहे आणि देवासमोरसुद्धा तुपाचा दिवा लावलेला होता. देवाला नैवेद्य दाखवला खिरीचा, माझ्या रेणुका मातेलासुद्धा दाखवला. त्यानंतर मी बाहेर जाऊन चंद्राची आरती केली, चंद्राची पूजा केली आणि मग नंतर मी प्रसाद खाल्ले. आणि मी खाल्ले ना प्रसाद, मला इतका अप्रतिम लागला ना. मी अगोदर खाणार नव्हते, पिणार नव्हते, थोडंसं पिऊन बघितले, नंतर मला इतका आवडला ना मी परत घेतले आणि पिले. मग ते आले होते, त्यांना म्हणलं तुम्हाला प्यायचा का प्रसाद, तर ते म्हणले नको आता उशीर झाला, मी सकाळी पेईन म्हणले. पाहू शकता चंद्राचं दर्शन, तुम्ही पण घ्या कोजागिरी पौर्णिमेच्या. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मी अशा पद्धतीनं कोजागिरी साजरी केलेली आहे, देवीचं दर्शन घेऊन, देवीला जाऊन येऊन. तुम्ही कशी केली नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. 12 आणि चंद्र पण पाहिलं आम्ही आणि पूजा पण केली. हे बघा, साधी सिंपल पूजा केलेली आहे. दूध पण आटवले, 1 लिटर दूध आणलं होतं. बस झालं, आम्ही 4 माणसंच आहेत खाणारे म्हणून. हे बघा, 1 लिटर दूध आणलं आणि त्याच्यात जे मसाला टाकलाय ना त्यांनी ती बासुंदी इतकी भन्नाट झाली का नाही, खूप छान झाली आहे. मी आत्ता पिऊन बघितली, देवाला नैवेद्य दाखवून पिलीवर का चंद्राला पण दाखवले, पिऊन दाखवते. इतका स्वादिष्ट झाले ना खरंच. आपण विकत मसाला आणतो ना त्याच्यापेक्षा भारी झाले. हे मसाला तुम्ही घरी करून ठेवा, 1-2 महिने टिकतो. फ्रीजच्या बाहेर 1 महिना टिकतो आणि फ्रीजमध्ये 2-3 महिने टिकतो, काहीच होत नाही, खराब होत नाही. खरंच लई भारी झाले. 12:08 एकदम स्वादिष्ट झालेली आहे. चला तर मग, बाय बाय. श्री स्वामी समर्थ, शुभरात्री सर्वांना. श्री गुरुदेव दत्त.